कोणताही छंद मनापासून जोपासल्यास त्यातून चांगलं पैसे मिळवता येतात हे रायगड जिल्ह्यातील एका मच्छीमारानं दाखवून दिलंय. त्यांनी छंद म्हणून मत्स्य शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांना ह्यातून लाखोंचं उत्पन्न मिळतंय. पाहूया त्या अवलिया मच्छीमाराची कहाणी. हे आहेत रायगड जिल्ह्याच्या मुरुडचे रहिवासी असलेले हसन म्हसलाई. मत्स्य शेतीमध्ये त्यांनी केवळ पंचक्रोशीतच नाही तर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एखादा छंद मनापासून जोपासल्यास त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न देणारा व्यवसाय उभारता येतो हेच हसन म्हसलाई यांनी स्वानुभवातून सिद्ध केलंय. आहारात वापरले जाणारे मासे तसंच शोभिवंत मासे अशा दोन्ही प्रकारच्या माशांची शेती हसन यशस्वीपणे करतायत. त्यांच्या या मत्स्य शेतीची कहाणी मोठी रंजक आहे. हसन यांना मच्छीमारीचा छंद होता. वडिलांचा भरपूर मार खाल्लेला मी त्याच्यासाठी आणि ते करता करता एक वेळी असं झालं की पावसाळी आपल्याला मासेमारी करायला मिळत नाही म्हणून मग मी एका धरणामध्ये गेलो आणि तिथं थोडी आमची बाचाबाच झाली त्या गाववाल्याबरोबर. मग मी ठरवलं की ते धरण घ्यायचं आणि आपण मत्स्य संवर्धन करायचं. या घटनेनंतर हसन यांनी तळ्यात मत्स्य शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी मच्छीमार सहकारी संस्था स्थापन केली आणि राज्य सरकारच्या मत्स्य संवर्धन विभागाकडून मत्स्य शेतीसाठी तळे भाडे तत्वावर घेतलं आणि तिथूनच या मत्स्य शेतीला चालना मिळाली. आम्ही गावातले सर्व यंग जे मुलं आहेत त्यांना घेऊन आम्ही सोसायटी बनवली आणि मग ते धरण घेतलं आणि मग धरणामध्ये सोडायसाठी चांगला बीज नव्हता म्हणून मग हे बीज तयार करायला सुरुवात केली. भाड्याने तलाव घेतलं होतं. सुरुवातीच्या काळात हसन यांनी मत्स्य बीज निर्मितीवर भर दिला. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळालं आणि त्यामुळे हसन यांचा आत्मविश्वास वाढला. मानगावच्या तिथे एक फार्म आहे तिथं 13 तलाव होते. साधारण तुमचं त्या 5-5.5 एकर टोटल तलाव होते. ते तलाव घेऊन तिथे 12 लाख बोटुकली तयार केली त्या सीझनमध्ये. तिथनं पण मी मासा चांगला विकला आणि माझ्या धरणांमध्ये पण मी टाकलं तर चांगला रिझल्ट आल्यामुळं मग मी विचार केला आमची जी ही पडीक जागा होती तिथे तलाव बनवायचे आणि तिथे तलाव बनवले. हसन यांच्या या मत्स्य शेतीमध्ये कटला, रोहू, मिरगल, सायप्रिनस, ग्रास कार्प, चंदेरा आणि कलबासू या खाण्याच्या माशांची बीज निर्मिती इथे केली जाते. मत्स्य बीज निर्मितीसाठी केवळ 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो आणि त्यानंतर उरलेले 6 महिने मजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी हसन यांनी शोभिवंत माशांच्या शेतीला सुरुवात केली. हंस ऍक्वाकल्चर फिश फार्म नावानं त्यांनी शोभिवंत माशांच्या बीज निर्मितीला सुरुवात केली. तर आज त्यांच्याकडे 25 प्रकारच्या शोभिवंत माशांचे बीज तयार केले जातात. शोभिवंत माशांमध्ये कोई आहे, ऑस्कर आहे, डॉलर आहे, सेवरम आहे, ब्लॅक गोस्ट आहे, काही ब्रिस्टल नॉज म्हणजे जे कॅटफिश म्हटले जातो 2-3 व्हरायटीचे कॅटफिश आहेत, काही बार्ब्स आहेत, असे 25 व्हरायटी आहेत आपल्याकडे. हसन यांनी आपल्या घराजवळच माशांसाठी स्वतंत्र हॅचरी तयार केली आहे. त्यांच्या फार्म मधील मासे हे कोकण, केरळ आणि कोलकाता या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. मत्स्य शेती करण्यासाठी 80-90 मिलीमीटर आकाराचं मत्स्य बीज तळ्यात सोडणं आवश्यक असतं. मात्र या आकाराचं मत्स्य बीज उपलब्ध होत नसल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कमी आकाराच्या मत्स्य बीजावरच अवलंबून राहावं लागत होतं. मात्र हसन यांच्या या मत्स्य बीज निर्मितीचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. हसन भाईंनी एक हा व्यवसाय स्वीकारल्यामुळे बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा बीज उत्पादनच्या माध्यमातून एक योग्य आकाराचं आणि योग्य क्वालिटीचं बीज आज त्यांना उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामुळे उत्पन्न हे वाढलेलं आहे. आणि एक उदाहरण म्हणून आज त्याने स्वतःला समोर ठेवलेलं आहे की हा एक 4-6 महिन्यासाठी तुम्ही मत्स्य बीज संगोपन हा व्यवसाय म्हणून जरी स्वीकारला तरी त्याच्यापासून चांगलं अर्थार्जन होऊ शकतं. हसन म्हसलाई यांनी मत्स्य बीज निर्मितीतून मत्स्य शेतीला वेगळी दिशा दिली आहे. त्यांच्या या कामाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. त्यांना शासनानं अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय. त्यांचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घेण्याची आवश्यकता आहे. रायगडहून प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.